स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नाही आता दहिवडी कार्यक्रम करून कोल्हापूरची सभा करण्यासाठी पवार साहेब जात आहेत साताऱ्याच्या फलटण या नगरीमध्ये। या दहिवडीला कार्यक्रमाला जात असताना महाविकास आघाडीच्या वतीने पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे। हा धावता दौरा जरी असला तरी लोकांमध्ये उत्सुकता आहे। सध्याच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे पक्ष फुटण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न झालेला त्याची चीड सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। उत्स्फूर्तपणे लोक महाराष्ट्रामध्ये जिथे पवार साहेबांचा दौरा होतोय तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहे। नेते गेले तरी सामान्य जनता पवार साहेबांमध्ये आहे हे चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस असे तिन्ही मिळून एक चांगल्या प्रकारचा पर्याय हा देशामध्ये आणि राज्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे। साहेब राज्यामध्ये जी परिस्थिती झाली त्यानंतर साहेब फलटणमधून पहिल्यांदाच मार्गस्थ होत आहेत त्याबाबत आपण काय सांगाल फलटणकरांना काय जाईल? नाही खरं म्हणलं तर पवार साहेबांचं सातारा जिल्ह्यावर आणि फलटणवर मनापासून प्रेम आहे। ज्या ज्या वेळेला फलटणचा सातारा जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बांधिलकीचा आपुलकीचा नाता आहे ते सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये परीक्षा आहे 2024 त्यामध्ये जर निवडणुकीला भाजपची मंडळी निवडून आली तर देशामध्ये परत लोकशाही जिवंत राहील का ना हा प्रश्न आहे। आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून आणि फलटणमधून व्हावी ही इच्छा आमच्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। ही सुरुवात आहे। हळूहळू अजून महाराष्ट्रामध्ये वातावरण सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये सुद्धा वातावरण बदलणार आहे बदलेल हा विश्वास मला आहे। आजची सुरुवात असताना स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते कोणाचंही नियोजन नाही कोणाचं प्लॅनिंग नाही पण स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते जे दुसऱ्या तिसऱ्या पहिले प्रमुख आमचे आहेत या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित राजेंद्र वगैरे सगळे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते आलेले आहे ही वात आहे ही पेटल्याशिवाय राहणार। साहेब फलटणमधला राष्ट्रवादीचा जो गट दादांसोबत गेला आहे त्याबाबत आपण काय बोलाल? नाही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घ्यायचा अधिकार असतो। खरं म्हटलं तर भविष्यकाळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून फलटणला संधी द्यावी अशी इच्छा राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी आम्ही जिल्ह्यातल्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केली होती आणि ती संधी देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला होता। दुर्दैवाने पक्षामध्ये फूट पडली। भविष्यकाळामध्ये अजून बरंच काही घडामोडी होतील अपेक्षा ठेवूया आणि मला वाटतं की जे गेले त्यांचा लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे जे राहिले ते लोकशाहीच्या माध्यमातून पवार साहेबांवर राहतील। साहेब सातारा जिल्ह्यात सभेविषयी काय नियोजन? सातारा जिल्ह्यात साहेबांच्या सभेविषयी काय नियोजन? नाही आता सातारा जिल्ह्यामध्ये नाही आता कोल्हापूरची होईल सातारा जिल्ह्याची आणि कुठे काय घ्यायची सभा हे साहेब मग नंतर कार्यक्रम ठरवतील। आमचा अंदाज असा आहे की भविष्यकाळामध्ये परत तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये परत दौरे करतील पावसाळ्यानंतर आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये उठाव तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल। आज जर बघितलं तर अगदी भरती प्रक्रियेपासून लोकांमध्ये नाराजगी आहे शेतकऱ्यांच्याबद्दलचे निर्णय कांद्याचा प्रश्न नाही संपतो तोच आता लगेच साखरेवर निर्यात बंदी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संदर्भातला निर्णय न घेणारा केंद्रातलं सरकार आहे त्याची कुठली भावना त्यांच्याकडे नाही। आता नाफेडमधून कांदा खरेदी करण्याचा आदेश दिला 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा भाव काय याच्याबद्दल शेतकऱ्यांची नाराजगी असल्यामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि कांदा प्रक्रिया खरेदीची प्रक्रिया बंद पाडली हे दोतक आहे। लोकांचं म्हणणं आहे आम्हाला जो भाव मिळतो आहे तो आज जर उत्पन्न आम्हाला चांगलं मिळत असताना भाव मिळत असताना बंदी घालत असाल तर मग त्याचा अर्थ काय होणार? म्हणून ही नाराजगी तरुणामध्ये आहे ही नाराजगी शेतकऱ्यामध्ये आहे ही नाराजगी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण होत आहे त्या पद्धतीची तीव्र नाराजगी आणि विशेषतः तरुणामध्ये फार मोठ्या प्रमाणात उठाव आहे। येणाऱ्या काळामध्ये ती क्रांती तुम्हाला पाहायला मिळेल। थँक्यू। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।